अर्ज भरण्याची मुदत संपली, महायुतीने दिले 287 उमेदवार, मालेगाव मध्यमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय। महाविकास आघाडीमध्ये मात्र 3 जागा कोणाच्या वाट्याला हे अद्यापही अस्पष्ट। सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप मानेंना काँग्रेसकडून एबी फॉर्म न मिळाल्याने अखेर अपक्ष अर्ज दाखल करण्याची नामुष्की, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळाल्याने अमर पाटील अधिकृत उमेदवार। आर पाटलांकडून केसाने गळा कापण्याचा प्रयत्न, तासगावच्या सभेत 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीवरून अजित पवारांचा गंभीर आरोप। घर फोडणं आईवडिलांनी कधीच शिकवलं नाही, अजित पवारांवर शरद पवारांचा पलटवार, तर भावुक होण्याची दादांची नक्कल करत भावना प्रधान न होण्याचं मतदारांना आवाहन। यांच्यामुळेच कोर्टाची पायरी चढावी लागली, अजित पवारांवर शरद पवारांचा कडाडून हल्ला बोल, 4 वेळा उपमुख्यमंत्री करूनही भाजपची मदत का, पवारांचा सवाल, तर तुम्हीच भाजपकडे पाठवलं, दादांचं प्रत्युत्तर। भाजपच्या तीव्र विरोधानंतरही राष्ट्रवादीकडनं नवाब मलिकांना एबी फॉर्म, मानखुर्द शिवाजीनगरमधनं मलिक महायुतीचे अधिकृत उमेदवार, भाजप कार्यकर्ते प्रचार करणार का याकडे लक्ष। उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा कालपासून नॉट रिचेबल, घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त, तर मुख्यमंत्री शिंदेंची वनगा कुटुंबियांशी चर्चा। बोरिवलीमध्ये अर्ज दाखल करताना गोपाळ शेट्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने, पियुष गोयल यांच्यासमोरच घोषणाबाजी। अखेर सदा सरवणकरांनी दाखल केला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतून उमेदवारी अर्ज, माहीममध्ये सरवणकरांची मनसेच्या अमित ठाकरेंसोबत लढत। अनिल देशमुखांच्या पुस्तकासंदर्भातील ट्विट विरोधात किरीट सोमय यांचं निवडणूक आयोगाला पत्र, आचारसंहिता भंग केल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।